गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, सुप्रभात मुलांनो, कसे आहात सर्वजण? मजे? व्हेरी गुड। तर या आधीच्या आपल्या मराठीच्या तासाला आपण काय शिकलो होतो? आपण वर्कशीट सोडवली होती, बरोबर ना? आजची मात्रा कानावर। आज आपण काय करूया? ईची पहिली वेलांटी यावर मी तुम्हाला वर्कशीट सोडवण्यासाठी देणार आहे। बघा मुलांनो, ही ईची पहिली वेलांटी आपण 13 तारखेला शिकलो होतो, बरोबर आहे ना? सर्वांनी तारीख टाकलेली आहे ना पुस्तकावर? बघा, ही मात्रा आपण डाव्या बाजूने देतो आणि यावर आता आपल्याला वर्कशीट सोडायची आहे आणि ही आपल्याला तुमच्या ग्रहपाठाच्या वहीत सोडवायची आहे। बघा वर्कशीट कशी सोडवायची। सर्वांनी डाव्या बाजूला तारीख टाकायची। तारीख आहे 30/6/2020 ट्यूसडे। बघा वर मराठी विषय, तारीख, वर्कशीट आणि प्रश्न पहिला, खालील दिलेल्या अक्षराला ईची वेलांटी जोडा, पहिल्या ईची वेलांटी जोडा आणि लिहा। बघा इथे काही मी अक्षर दिलेली आहेत, जसं द, ईची पहिली वेलांटी जोडल्यानंतर ते अक्षर बनेल दी, न, नी, व, वी आणि र, री। त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा मुलांनो, त्या खालीच लिहायचा आहे। खालील शब्दाच्या पहिल्या अक्षराला पहिली ईची वेलांटी जोडा व तो शब्द परत लिहा। बघा वसावा, पहिल्या अक्षराला आपल्याला ईची मात्रा जोडायची आहे, शब्द काय बनेल? विसावा। बघा दुसरा शब्द शका, शिका। तिसरा दशा, दिशा आणि चौथा आहे चत्र, चित्र। तर ही सर्वांनी स्वच्छ अक्षरात व्यवस्थित लिहायची। दोन शब्दांमध्ये एका बोटाचं अंतर नेहमी सोडत जायचं आणि अक्षर चांगलं काढायचा प्रयत्न करायचा आणि ईची दुसरी वेलांटी आपण उद्याच्या वर्कशीटमध्ये बघूया। धन्यवाद।